कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासनाने कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट आणि लसीकरण बंधनकारक केलं आहे. गुरुवारी कर्नाटकात कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झालंय. सोलापूर जिल्ह्यात कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट आणि लसीकरण बंधनकारक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. तसंच नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करून घ्यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. कुरकुट तालुका हा आपला कर्नाटक बॉर्डरवरती येतो, त्या अनुषंगाने आता ओमिक्रॉन ज्या प्रकारे सगळीकडे ट्रान्समिसिबल हायली ट्रान्समिसिबल डिसीज म्हणून ओळखला जातोय, त्या अनुषंगाने आपण चेकपोस्ट दोन्ही यांच्यावरती उभारलेली आहे अकोलकोटमध्ये दोन्ही ठिकाणी. आणि तिथे कसं आहे की आपण पोलिसांची मीटिंग घेतली होती, ऑर्डर्सही पास केले, टीम्स तयार केलेल्या आहेत, तिथे चेकिंग तर होणारच आहे. म्हणजे दोन्ही वॅक्सिनेशन सर्टिफिकेट असले त्याच्यानंतरच तुम्हाला प्रवेश मिळणार आहे, शिवाय जर तसं नसेल तर आरटीपीसीआर टेस्ट ही कंपल्सरी असणार आहे. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला बॉर्डरहून तर इकडे एंट्री नसल्याचं आपण सांगितलेलं आहे. तर स्ट्रिक्टली फॉलो होते, म्हणजे नियमित मीटिंग्सही होतात आणि त्याच्या आठवणीही होत आहेत.